वैश्विक महामारी असून ती फक्त महाराष्ट्रात नव्हे किंवा भारतात नव्हे तर अख्ख्या जग या कोरोनाच्या आजारापासून हे पछाडला गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीत संबंध महाराष्ट्राने पाहिलं की कोणत्या पद्धतीने राजकारण चालू आहे. माननीय उद्धव साहेबांना पाय उतार करण्यासाठी विकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठी विरोधी पक्षाने याच्या अगोदर भरपूर प्रयत्न केले. विधान परिषदचे आमदार राज्यपाल नियुक्त आमदार उद्धव साहेबांना कसं होऊ द्यायचं नाही, हे सरकार कसं डगमगीत होईल याच्यासाठी सर्व प्रयत्न करून अपयश आल्यानंतर अपयशाच्या पोटातून त्यांनी एक आंदोलनाचा विषय पुढे केला आणि 2 दिवसांपूर्वी निवेदन देऊन सरकारला डगमगीत करण्याचा प्रयत्न केला. आणि आज 11 ते 11:30 दरम्यान संबंध महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून आणि सरकारच्या विरोधात बॅनर दाखवून आंदोलन करण्याचा वेळ त्यांच्यावर आली आणि ते आंदोलन देखील आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की ते कुठेतरी निष्फळ ठरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत राजकारण न करता माननीय विरोधी पक्ष नेते असतील तर यांनी फक्त आपली खुर्ची गेली म्हणून आकाशाचं राजकारण करून उद्धव साहेबांना पाय उतार करण्यासाठी जे काही रचलेलं प्रकार होता हा आज त्यांचा विफल ठरलेला आहे. येणाऱ्या काळात ह्या वैश्विक महामारीच्या विरोधात आंदोलन न करता सरकारच्या पाठीशी उभं राहून सरकारला मदत करण्याची गरज होती, परंतु हे न करता विरोधी पक्षाने फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा स्थानिक मुद्द्यावर बोलायचा जर विषय म्हटला तर शिरपूर तालुका देखील 4 वेळेस कंटेनमेंट झोनमध्ये गेला. शिरपूर तालुक्यात प्रशासन कोणाच्या ताब्यात आहे, शासन कोणाच्या ताब्यात आहे, शिरपूर तालुक्याचं शासन आणि शिरपूर तालुक्याच्या प्रशासनावर पकड कोणाची आहे. आणि यांनी जर निश्चितच उपाययोजना जर व्यवस्थित केल्या तर शिरपूर तालुका 4 वेळेस कंटेनमेंट झोनमध्ये जायला नको होता. निश्चितच येणाऱ्या काळात या सर्व राजकारण्यांना सुबुद्धी येऊ आणि शिरपूर तालुक्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करू. आमची देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे आणि आम्ही देखील कुठलंही राजकारण न करता खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी इच्छुक आहोत, परंतु तुमची देखील खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी ही दिसली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला दोष देण्यापेक्षा आपण स्थानिक लेवलवर आपल्या स्थानिक लेवलच्या सर्व ज्या अडचणी असतील या दूर करून आपला शिरपूर तालुका कसा ग्रीन झोनमध्ये येईल आणि याच माध्यमातून धुळे जिल्हा आणि धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून नाशिक विभाग आणि नाशिक विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन झोनमध्ये कसा येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आज संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विकास महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे या कोरोनाच्या विरोधात लढाईत अपयशी ठरले आहे. आज आपण पाहिलं तर ही जगात फार मोठी महामारी या जगामध्ये आलेली आहे. आज आपल्या भारतामध्ये कुठल्याही राज्यात कोणतेही आंदोलन कोणी करत नाही. अशा परिस्थिती फक्त महाराष्ट्रामध्येच का आंदोलन करतायत? कारण की महाराष्ट्रामधील भाजपच्या नेत्यांना त्यांच्या हातून सत्ता गेले त्याच्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. जसे पाणी वाचवून मासा राहू शकत नाही तसे महाराष्ट्रातील भाजपचे नेते सत्ते वाचवून राहू शकत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी काय काम केलेलं आहे आता महाराष्ट्र त्यांचे नाव काढतो आहे. आज महाराष्ट्रामध्ये अडकलेले परप्रांतीय उत्तर प्रदेशातील मजूर ज्यावेळी त्यांच्या गावाला गेले त्यावेळेला त्यांच्या गावामध्ये 50 किलोमीटर इकडे तिकडे परिसरामध्ये त्यांना पाण्याची सोय सुद्धा नव्हती. वास्तविक त्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि अशा परिस्थितीत तिथले मजूर रडून रडून भाग होकून तिथं प्रतिक्रिया देत होते. त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे नाव काढले की आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्राच्या सीमेमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळाली, रस्त्याने आम्हाला खाणे पिणे व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित होतं. असं असताना आम्ही आमच्या राज्यामध्ये आलो की आमच्या राज्यामध्ये गावातली लोक सुद्धा पळून गेली आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या राज्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री असून आम्हाला काही व्यवस्था करत नाही. त्या परप्रांतीय लोकांनी सुद्धा त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे सरकारचे त्यांनी नाव काढलं आणि महाराष्ट्राचे आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते का आंदोलन करतायत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की परिस्थिती खूप बिकट झालेली आहे.
या 50-60 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये सगळे लोकांचे धंदे व्यवसाय बंद झालेले आहेत। आज भाजपाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धंदे बंद झाले आहेत। माझी विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करू नका आणि त्यांना विनाकारण गाळा बाहेर काढून आंदोलन करायला भाग पाडू नका। ही वेळ आंदोलन करायची नाही आहे। आज सरकारच्या पार सरकार तुमच्याही राहिलं असतं ते आम्ही तुमच्या पाठी उभं राहिलो असतो। आज सरकार ज्याला महाविकास आघाडीचं आहे आम्हाला तुमची विनंती आहे की तुम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या संकटाचा सामना करायला पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारकडे जो परतावा होता तो पैसे परत महाराष्ट्राला देत नाही आणि महाराष्ट्राला परत 50,000 कर्ज तुम्ही 50,000 कोटीचे कर्ज काढायला लावतात। ठीक आहे, आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं आहे की मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला लॉकडाऊन संपल्यानंतर उघड्यावर पडू देणार नाही। ज्या लोकांची कर्जमाफीमध्ये नाव आलेली नाही, जे वंचित आहे।